नमस्कार, मी कल्याणी वाघमारे दिनमान बातमीपत्रात आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. सुप्रीम कोर्टाने राफेल विमान प्रकरणातील दिलेला निर्णय फसवा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. राजकीय फायद्यासाठी रिझर्व्ह बँकेत जर हस्तक्षेप केला तर देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे मत. पुण्यातील पाणी कपातीच्या निर्णयावर विरोधी पक्षनेत्यांचे लाक्षणिक उपोषण. आणि पिंपरी बुद्रुक मध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश. सुप्रीम कोर्टाने राफेल विमान प्रकरणातील दिलेला निर्णय फसवा आहे, या निर्णयाला काही अर्थ नाही. न्यायालयाने दिलेल्या बंद लिफाफ्यात नेमकं काय दडलंय हे सरकारनं खुलेपणे सांगावं. विमानाच्या किमती गुप्त ठेवून सरकारला नेमकं काय लपवायचंय असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. राफेल विमान खरेदीचा मुख्य मुद्दा काय? हा भ्रष्टाचार असं मी का म्हणतोय तर विमानाच्या किमतीचा प्रश्न आहे. फक्त साधी गोष्ट आहे, विमानाची किंमत किती आहे आणि या बाबतीत आम्ही काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळं आम्ही भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप केलेला आहे. की आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की या विमानाची किंमत एकदम वाढली कशी, सरकारकडून त्याला फक्त ही माहिती गुप्त आम्ही देऊ शकत नाही, एवढंच उत्तर आलेलं आहे. म्हणून काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये, आम्ही नाही गेलो, काँग्रेस पार्टी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये पार्टी नाही का? आमचं स्पष्ट मत आहे की हा इतका किचकट प्रकार आहे की तो तासाभराच्या सुप्रीम कोर्टच्या आर्ग्युमेंटमध्ये किंवा संसदीय चर्चेमध्ये देखील प्रश्न सुटू शकणार नाही, खूप बारकावेत आहेत. म्हणून याला एकमेव मार्ग असा आहे की संयुक्त संसदीय सदस्य समितीद्वारेही चौकशी झाली पाहिजे. आणि शेवटी संयुक्त संसदेतर्फे जर चौकशी होणार नसेल तर कोण करणार आहे चौकशी? म्हणून काँग्रेस पार्टीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली नव्हती, आम्हाला जाता आलं असतं. पण आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की ही काही फोरम नाही आहे, फोरम आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. पण तरी ठीक आहे, काही लोक गेले आणि चर्चा झाली. सुप्रीम कोर्टानं काल निकाल दिलेला आहे. काय निकाल दिला आहे? की आम्ही किमतीमध्ये जाणार नाही. मुद्दाच किमतीचा आहे. किमतीमध्ये जाणार नाही मग भ्रष्टाचार झालाय ठरणार कसं? पण हे जे सुप्रीम कोर्टाचं काल जजमेंट अपलोड झालं 6 वाजता, ते जजमेंट आठवत त्यामध्ये काय झालं, मग चर्चा जी झाली तिथंमध्ये, मग काही वकिलांनी त्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की किमतीशिवाय हे आयला काय अर्थच राहत नाही, आमची मागणी जी आहे ती किमतीबद्दलचीच मागणी आहे. मग कोर्टाने सरकारला विचारलं तुम्ही किंमतीची माहिती आम्हाला दिली पाहिजे. सरकारनं पुन्हा तेच पालोपत चालू ठेवलं की गुप्त माहितीमध्ये येणार नाही. सुप्रीम कोर्टाचं आम्हाला पण देणार नाही. म्हणून सुप्रीम कोर्टात सांगली ठीक आहे, तुम्हाला गुप्त वाटत असेल तुम्ही बंद लिफाफ्यामध्ये माहिती द्या. आणि मग तो प्रसिद्ध बंद लिफाफा हा सरकारतर्फे सुप्रीम कोर्टाला देण्यात आला. त्या बंद लिफाफ्यामध्ये काय माहिती आहे आम्हाला माहिती नाही. परंतु मुद्दा आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मूळ उद्देश काय आहे की यामध्ये एक अशी तिथं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे की या विमानाच्या किमतीबद्दलची सर्व माहिती CAGला पुरवण्यात आलेली आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया CAG, त्या CAGनी त्या माहितीचा अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल पार्लमेंटला सादर करणं गरजेचं असतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे की तो CAGने तो अहवाल पार्लमेंटमध्ये सादर केलेला आहे. तो अहवाल पार्लमेंटमध्ये सादर झाला की पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजे लोकलेखा समितीकडे जातो आणि त्या लोकलेखा समितीने तो अहवाल पाहिलेला आहे. अशा प्रकारचे निकाल पत्रामध्ये माहिती दिलेली आहे. आता हे धादांत खोटं आहे, कारण संयुक्त लेखा समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते खडगे आहेत. हा अहवाल पार्लमेंटमध्ये मांडलाच गेलेला नाही आणि पार्लमेंटमध्ये मांडला गेला नसतं लोकलेखा समितीकडे याचा प्रश्नच येत नाही. CAGनी काय राफेल विमानाच्या खरेदीबद्दलचा अहवाल मांडला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की हा अहवाल मांडलेला आहे आणि तो लोकलेखा समितीने तो अभ्यास केलेला आहे, त्यामुळं आता संसदेला विश्वासात घेतलं गेलेलं आहे. आणि त्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की आम्ही आता पार्लमेंटला सांगितलं असं आम्ही काय पडणार नाही. रिझर्व्ह बँकेची आज परिस्थिती वेगळी असून लोकशाहीमध्ये अशा संस्थांना जपायची असते. राजकीय फायद्यासाठी रिझर्व्ह बँकेत जर हस्तक्षेप केला तर देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे
असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील मणिभाई देसाई पतसंस्था रौप्य महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते आले होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते बँकेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला विश्वास देवखाते, रमेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. मणिभाई देसाई या पतसंस्थेने गरिबांना आधार देण्याचे काम केले. हल्ली आदिवासी भागातील नागरिकांना या राष्ट्रीय बँका खालच्या दर्जाची वागणूक देतात, तर एखादा चांगल्या घरातील व्यक्ती असला तर त्याला सन्मानपूर्व बँकेत आदरातिथ्य केले जाते. परंतु त्या आदिवासी आणि चांगल्या घरातील व्यक्तीमध्ये एका कपड्याचा फरक असतो, दोघांची गरज तीच असते. अशा प्रकारची वागणूक या राष्ट्रीय बँका गरिबांना देण्याचा प्रकार सुरू झाला असून याबद्दल शरद पवार यांनी खेद व्यक्त केला आहे. हक्काने जायची ठिकाण कोणतं असेल तर ती पतसंस्था संस्था. मोठ्या बँकेमध्ये गेल्याच्या नंतर खूप वेळेला त्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी संधी मिळत नाही, पण गावच्या पतसंस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्याला सन्मानानं त्या ठिकाणी वागणूक दिली जाते, त्याचं दुखणं समजून घेतलं जातं, त्याची गरज भागवली जाते. आणि मला आनंद आहे की तो घेतलेला पैसा योग्य रीतीने खर्च करतो आहे का नाही याच्यावर सुद्धा पतसंस्थेचं लक्ष असतं. आणि त्यामुळं वसुलीच्या संबंधीचे प्रश्न आज या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि याच्या उलट आहे की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ते चित्र वेगळं दिसतं. रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था जतन करण्याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. ही संस्था देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशा संस्थेत जर राजकीय हित पाहून हस्तक्षेप केला जातो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था बिघडते, त्याचे परिणाम काय होतात ते आपण पाहिलं आहे, असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. पुण्यातील पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर झाला असताना पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट अटळ असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने अचानक पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने या विरोधात विरोधी पक्षनेत्यांनी लाक्षणिक उपोषण केले. भाजप पक्षनेत्यांनी पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आणली आहे, मात्र 24 तास पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने पाणी कपातीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी आज महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळा येथे उपोषण केले. या उपोषणास माजी महापौर अंकुश काकडे, आमदार अनंत गाडगीळ, सतीश देसाई, शांतलाल सुतारवाला, संजय बालगुडे आदी माजी पदाधिकारी उपस्थित होते. गाडगीळ म्हणाले, सत्ताधारी सरकारच्या नियोजनाअभावी पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली आहे. जे पाणी खरं म्हणजे पुणेकरांना मिळायला पाहिजे ते डिस्टिलरीला देण्यात आलेलं आहे, वीज निर्मितीला देण्यात आलेलं आहे, इतर कारखान्यांना देण्यात आलेलं आहे, खाजगी व्यवसायाने अशा तऱ्हेच्या बातम्या येत आहेत. दुसरं असं की सभागृहामध्ये विधान परिषदेत मी प्रश्न विचारला असताना सन्माननीय मंत्र्यांनी उत्तर दिलं की उंदीर आणि घुशींनी पोखरल्यामुळे कालवा ढिसूळ झाला आणि फुटला. एका खाजगी कंपनीला केबल टाकायचं काम दिलं, त्यांनी कालवा खणला, अशा तऱ्हेचे काही तक्रारी आहेत. या कशाचाही विचार न करता पुणेकरांवर पाणी कपात लाभलेली आहे. याचा सर्व पुणेकर मंडळी की ज्या पुणेकरांनी 1 खासदार, 8 आमदार आणि 100+ नगरसेवक या भाजपचे पुण्यात निवडून दिले, त्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व सदस्यांनी आणि सरकारनी पुणेकरांचा एक प्रकारे विश्वासघात, घोर अपघात केलेला आहे आणि त्या घोर अपमान केलेला आहे. पाणी कपात रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे. हेच गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री 2 महिन्यापूर्वी सांगत होते की पुण्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी कपात केली जाणार नाही. महापौरांनी सांगितलं की 30% पाणी कपात केली जाईल, परंतु प्रत्यक्षामध्ये पाणी कपात ही जवळपास पुणे शहरामध्ये 50% आहे. गिरीश बापट आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या दोघांचा अंतर्गत वादामुळे पुण्याला मिळणारं पाणी पुरेसं मिळत नाही. आज 13.5 MLD पाणी पुणे शहराला मिळायला हवं, ते पाणी जलसंपदा खात्याकडनं दिलं जात नाही आणि त्यामुळे पुणेकर पाण्यापासून वंचित झालेले आहेत. कमिशनरांनी सांगितलं की पाणी कपात ही आम्ही रद्द करू, 2 दिवस आम्ही वाट पाहू, नाहीतर आमचं हे आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये सुरू राहील. जुन्नरच्या पिंपरी बुद्रुकमध्ये जीव धोक्यात घालून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय. वन विभाग कर्मचारी आणि जुन्नर बिबट्या निवारा केंद्राच्या जवानांनी हा चित्तथरारक रेस्क्यू पार पाडलाय. सायंकाळी 5 च्या सुमारास पिंपरी बुद्रुक गावात हा बिबट्या गावकऱ्यांना दिसला. याबाबत तातडीने वन विभाग आणि जुन्नर बिबटा निवारा केंद्राला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत हा बिबट्या दाट झुडपात घुसला होता. रेस्क्यू टीमने सापळा रचला, बघ्यांचीही गर्दी वाढली. बिबट्या हातातून निसटला तर धोकादायक ठरणार होतं, पण बिबट्याला स्वतःहून बाहेर पडता येत नव्हतं तर रेस्क्यू टीमला त्याला जिवंत जेरबंद करण्यास झुडपांचा अडसर येत होता. बराच वेळ झाला तरी चपळ आणि बलवान बिबट्या झुडपातून बाहेर येत नव्हता.
यावर तो आजारी असल्याचं लक्षात आलं। मग शेवटी बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं। तो बेशुद्ध झालाय का हे पाहण्यासाठी रेस्क्यू टीमचे दोन सदस्य जीव धोक्यात घालून पुढे गेले। बेशुद्ध झाल्याची खात्री झाली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला। हे चित्तथरारक रेस्क्यू पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत जुन्नर बिबटा निवारा केंद्रात बिबट्यावर उपचार करण्यात आलाय। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट। प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कला जर जोपासली तर त्यातून नाव कमवता येतं हे पिंपरी चिंचवडमधील एका महिला कलाकाराने सिद्ध करून दाखवले। चला तर मग बघूया तिचं हे आगळं वेगळं प्रदर्शन। पालापाचोळा फेकून न देता त्यातून हस्तकला निर्माण करत एक आगळं वेगळं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या प्रदर्शनामध्ये पालापाचोळ्यापासून चित्र तयार करण्यात आले। खरं तर चित्रकलेचे कोणतेही ज्ञान नसताना देखील अनुराधा तुलापुरे यांनी या चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे। मी एका सेवाभावी संस्थेमध्ये बालवाड्यांचं काम पाहत असताना तेथील बालवाड्यांच्या मुलांकडनं मी भेट कार्ड बनवत होते। त्यांच्याकडे क्रेयॉनसुद्धा मिळत नाही, त्यामुळे मी ही कल्पना लढवली की त्यांच्याच जवळचा पालापाचोळा मुलांकडनं मी पुस्तकात दडवायला सांगितला, लपवायला सांगितला आणि त्या मुलांकडनंच ती ग्रीटिंग्स तयार केली आणि अमेरिकेला पाठवून देत असे। ह्या संकल्पनेवरनं मला पुढे असं वाटायला लागलं की जर आपण ग्रीटिंगचा फॉर्म बनवतो तर मोठी फ्रेम बनवली तर काय वेगळं चित्र दिसेल का आपल्याला, आणि झालं ती कल्पना मी सत्यात आणली आणि 3 फ्रेम्स मी बनवल्या। आणि त्या 3 फ्रेम बनवल्यानंतर माझ्या मुलाच्या मित्रांनी, तो आर्टचा JJ स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असल्यामुळे त्याने त्या फ्रेम्स त्याच्या सरांना दाखवल्या आणि माझ्या चित्रांना मग कलादालनाचं द्वार खुलं झालं। पालापाचोळ्यांपासून साकारलेले हे चित्र पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। जागतिक स्तरावर शेतकऱ्यांसाठी किसान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे, जिथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात आल्यात। या प्रदर्शनामध्ये सॉलिस या अग्रगण्य कंपनीने आपले मजबूत आणि जपानी कंपनीचे ट्रॅक्टर लॉन्च केले। येथे 28व्या किसान मेळाव्यात आज कंपनीने 4WD रेंजचा सोलिस ट्रॅक्टर दर्शवला आहे। एशिया आणि आफ्रिकेच्या 4 वेगवेगळ्या देशांमध्ये सोलिस हे मार्केट लीडर आहेत। तसेच सध्या जगभरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये खूप मजबूत उपस्थिती आहे।
सॉलिस भारतातील ट्रॅक्टरचे अग्रगण्य निर्यातक आहे. फार्म ऑटोमेशन स्पेसमध्ये जपानी तंत्रज्ञानासह ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी कंपनीने जपानी फार्म इक्विपमेंट निर्माता यानमार होल्डिंग्स कंपनी लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे जपानीज टेक्नॉलॉजीचे हे आधुनिक ट्रॅक्टर बाजारात लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर भारतातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन टेक्नॉलॉजी निर्माण करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत सॉलिस कंपनीचे अध्यक्ष दीपक मित्तल यांनी व्यक्त केले. ये एक ऐसा ब्रांड है जो दुनिया के 100 से अधिक देशों में आज बिकता है. यूरोप का जैसा कोई देश नहीं है जहाँ पे सॉलिस ब्रांड की प्रेजेंस ना हो. साथ ही साथ ये यानमार ब्रांड के साथ टाई अप है. यानमार एक 100 से पुराना ब्रांड है और जापान की नंबर वन कंपनियों में से एक है. तो दोनों कंपनियों ने मिलकर जो भी दुनिया की बेस्ट टेक्नोलॉजी है, जापान की, यूरोप की, यूएस की, वो सारी टेक्नोलॉजीज़ को लेकर एक इंडियन किसान के लिए, एक भारत के किसान के लिए ऐसी सीरीज तैयार की है जो हर सॉइल, हर इम्प्लीमेंट, हर एप्लीकेशन में बेहतरीन काम करे. ये ट्रैक्टर जिसमें हर रेंज में ट्रैक्टर, पूरी रेंज 20 से 120 एचपी के अंदर फोर व्हील ड्राइव स्टैंडर्ड ऑप्शन है. ये एक ऐसी ट्रैक्टर है जिसके अंदर मल्टी स्पीड ट्रांसमिशन वो भी स्टैंडर्ड है. तो यकीनन ये जो टेक्नोलॉजी है जो आज तक सिर्फ बड़े ट्रैक्टरों में देखी जाती थी या चुनिंदा ट्रैक्टरों में देखी जाती थी, आज ये भारत में हर ट्रैक्टर में, हर रेंज में उपलब्ध की गई है. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहन चालकांचे वाहतूक पोलिसांकडून गरमागरम चहा पाजून तोंड गोड करण्यात आले. नियमांचे पालन करणाऱ्या 10,000 नागरिकांना आज आणि उद्या मोफत चहाचे कूपन देण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि हेल्मेट वापर करणाऱ्या वाहन चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक चहा दिनाचे औचित्य साधून पोलिसांची वाहतूक शाखा व एवले अमृततुल्य यांच्या वतीने शनिवारी आणि रविवारी आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकास चहाचे कूपन देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला विश्वासात न घेता परिषदेच्या तारखा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परिषदेच्या तारखा कोणतीही पूर्वकल्पना न देता पुढे ढकलल्याने परिषदेच्या सभासदांनी विद्यापीठाकडे भरलेले शुल्क परत करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर परिषदेचे नवीन ठिकाण व तारखा लवकरच कळवू असे सभासदांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठावर 55 वर्षांनंतर एका महत्वाच्या परिषदेचे आयोजन करण्याची संधी गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सचिव प्राध्यापक महालक्ष्मी रामकृष्णन यांनी या संकेतस्थळावर सभासदांसाठी पत्र पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून निधी आणि सोयी सुविधांअभावी परिषद नियोजित वेळेत आयोजित करणे शक्य नसल्याचे कळवण्यात आले आहे. सुश्राव्य गायन, रसिकांची दाट, टाळ्यांचा कडकडाट, बहरदार मैफिल, श्रोत्यांची गर्दी, महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कायम असणारा उत्साह आणि दिग्गजांची उपस्थिती, वाद्यांच्या साथीने गाठलेली उंची असे भारदस्त वातावरण 66व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये आजही पाहायला मिळाले. डी के दातार यांच्याकडून गायकी अंगाने जाणाऱ्या व्हायोलिन वादनाचे शिक्षण, किशोर आमोणकर यांच्याकडून गायकीचे शिक्षण घेतलेले मिलिंद रायकर आणि त्यांचे सुपुत्र यज्ञेश रायकर या दोघांनी व्हायोलिन वादन सादर करण्यासाठी भूप राग निवडला. विलंबित एकतालात व्हायोलिनवर ख्याल ऐकवताना रायकर पिता पुत्र या दोघांनी एरी आज या बोलांची आठवण करून दिली. सहवादन करताना दोघेही एकमेकांना पूरक वाजवत होते. गुरु पंडित दातार यांना आदरांजली म्हणून दोघांनी हमीर रागातील रचना ऐकवली. वादनाची सांगता त्यांनी बाजरे मुरल्या बाजे या भजनाने केली. भजनातील प्रत्येक शब्द सुरेल वादनातून रसिकांना भिडत होता. या वादनाने रसिक भारावून गेले. पालिकेतर्फे स्वच्छ भारत सर्वेक्षण 2019 अंतर्गत पुणे वॉकथॉन हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी 4 मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन उत्स्फूर्तपणे स्वच्छता रॅली काढली. पुणे महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत वॉकथॉन आयोजित करण्यात आला होता. या वॉकथॉनमध्ये गोपाळकृष्ण प्राथमिक विद्या मंदिर, कुसुमताई बागल, किलबिल शाळा आणि वीर बाजीप्रभू मनपा शाळा या 4 शाळांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत वॉकथॉनमध्ये सहभाग घेतला. स्वच्छतेच्या कामामध्ये मदतीचा हात द्या, कचरा गोळा करणाऱ्यांना फक्त तुमची साथ द्या अशा आशयाचे फलक हातात घेत विद्यार्थी मोठ्या संख्येने या वॉकथॉन मध्ये सहभागी झाले होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. सुप्रीम कोर्टाने राफेल विमान प्रकरणातील दिलेला निर्णय फसवा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा.
राजकीय फायद्यासाठी रिझर्व्ह बँकेत जर हस्तक्षेप केला तर देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे मत। पुण्यातील पाणी कपातीच्या निर्णयावर विरोधी पक्षनेत्यांचे लाक्षणिक उपोषण। आणि पिंपरी बुद्रुक मध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश। हे बातमीपत्र इथे संपलं, तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।